चलो ऑलरेडी हम गाड़ी बंद हो गया हो गया। सब लोग रेडी है सर। आज अपन केंद्रीय रेलवे मंत्री अनिल अश्विन वैष्णव यांची भेट घेतली नाशिक ते पुणा हाई स्पीडच्या संदर्भात। नाशिक पुणा हाई स्पीड रेलवे या संदर्भात केंद्र सरकार सोबत आपण साधारण 2017-18 साली करार केला होता आणि त्यानंतर ही हाय स्पीड रेल करायची या संदर्भात एक आराखडा देखील आपण तयार केला। त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये एक अश्विनी वैष्णव साहेबांसोबत बैठक झाली होती, काही त्यांनी सुधारणा सुचवल्या होत्या, त्या सुधारणांचंही आज आपण त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन केलं। रेल्वेचे सगळे प्रमुख अधिकारी हे त्या प्रेझेंटेशनला त्या ठिकाणी होते, स्वतः मंत्री महोदय होते, आपल्याकडनंही जी आपली MRIDC आहे त्याचे जयस्वाल होते, आपले फायनान्स सेक्रेटरी सोनिक होते, त्याचबरोबर आपले मोपलवार होते आणि आम्ही सगळ्या काय काय सुधारणा केल्या आहेत त्या सगळ्या त्यांच्यासमोर ठेवल्या। त्यानंतरही काही त्याच्यामध्ये त्रुटी होत्या पण त्या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आता रेल्वेनी आणि आपल्या ऑफिसर्सनी मिळून त्या त्रुटी दूर कराव्या आणि त्या त्रुटी दूर करून कॅबिनेटचा प्रस्ताव तयार करावा। त्या ठिकाणी त्यांनी आजच घोषणा केली आहे की याला मी तत्वतः मान्यता देतो पण आता ज्या काही थोड्या त्रुटी आहेत, टेक्निकल गोष्टी आहेत, जे काही टेक्निकल चेंजेस करायचे आहेत ते चेंजेस करून लवकरच कॅबिनेट समोर प्रस्ताव येईल आणि मग कॅबिनेट त्याला मान्यता देईल। त्यामुळे आता हा जो काही रेल्वे मार्ग आपल्याला तयार करायचा आहे, जो मला असं वाटतं की अतिशय आवश्यक अशा प्रकारचा रेल्वे मार्ग आहे, कारण हे दोन महत्वाची शहरं आहेत, प्रचंड ट्रॅफिक या दोन शहरांमध्ये आहे आणि ही हायस्पीड रेल्वे झाल्यामुळे एक नवीन आर्थिक रूट देखील त्या माध्यमातून तयार होणार आहे, त्याचा नाशिकला देखील खूप मोठा फायदा होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक आज अत्यंत महत्वाचा निर्णय हा झालेला आहे। येत्या काळामध्ये या सगळ्या टेक्निकल त्रुटी दूर करून त्याचा जो काही DPR आहे त्या DPR मध्ये तसे चेंजेस करून आणि मग कॅबिनेटचा प्रस्ताव सादर होईल आणि त्यानंतर आपल्याला त्याचं टेंडर काढता येईल। त्यामुळे मी अश्विनी वैष्णव जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांचे मनापासून आभार मानतो। त्यासोबत मी त्यांचं अजून एका गोष्टीकरता स्वागत केलं आहे की यावेळच्या संपूर्ण या रेल्वेच्या बजेटमध्ये जवळजवळ 13,000 कोटी रुपये त्यांनी महाराष्ट्राला दिले आहेत आणि महाराष्ट्रातले जवळजवळ सगळे प्रमुख स्टेशन्स आता रिडेव्हलपमेंट करता त्यांनी घेतलेले आहेत, रेल्वे लाईन्स करता त्यांनी पैसे दिले आहेत आणि एवढंच नाही तर आता जे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स आहेत ते जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 91,000 कोटी रुपयाचे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स हे रेल्वेनी सुरू केलेले आहेत। त्यामुळे रेल्वेचा एक खूप मोठा मला असं वाटतं की गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये मोदी सरकारमध्ये चाललेली आहे आणि ज्या प्रकारे हे सगळं काम होत आहे त्याकरता मी अश्विनी वैष्णव साहेबांचे आणि माननीय मोदीजींचे देखील आभार मानले। सर, एक निवडणूक अजूनही बिनविरोध झालेली नाही, मुख्यमंत्र्यांनी फोन केले सगळ्या नेत्यांना वरिष्ठ खासून कसबा विधानसभा संदर्भात। मी स्वतः देखील काही प्रमुख नेत्यांशी बोललो आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे, स्वतः मुख्यमंत्री जवळजवळ सगळे प्रमुख नेत्यांशी बोलले आहेत, आमचे अध्यक्ष जे आहेत बावनकुळेजी यांनी देखील सर्व नेत्यांना विनंती केलेली आहे। मला असं वाटतं की त्या विनंतीला निश्चित नेते रिस्पॉन्स देतील आणि या ठिकाणी या निवडणुका बिनविरोध करतील। खरं तर आपण बघितलं असेल तर आता जवळजवळ वर्ष 1.5 वर्षच काळ राहिलेला आहे आणि अशा काळामध्ये या निवडणुका न झालेल्या सर्वांकरताच योग्य आहेत, तर मला असं वाटतं की आता आपण वाट पाहूया त्याला काय रिस्पॉन्स मिळतो। पण अजित दादा, बाकीची उदाहरणं देत असं म्हणतात की निवडणूक लागणारच, काही मतदारसंघातलं जे उदाहरण ते जेव्हाचं उदाहरण देत आहे तेव्हा जनरल इलेक्शनला 3-4 वर्ष बाकी होते अशा काळातली ती उदाहरणं आहेत, आता वर्ष 6 वर्ष बाकी आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चित त्यांनी विचार करावा। निवडणूक झाली तर ती आम्ही देखील लढवणार आहे, त्याला काही प्रश्नच नाही आहे, पण मला असं वाटतं की एक चांगल्या स्पिरिटमध्ये, म्हणजे ते असं म्हणाले की आम्ही एकाच निवडणुकीत निर्णय घेतला असं नाही, आम्ही विधान परिषदेत देखील 2 वेळा त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवार परत घेतलाय, त्याच्यामुळे त्यांनी देखील विचार केला पाहिजे। सर, नांदेडमध्ये आज जर बघितलं, नांदेडमध्ये KCR ची मोठी सभा झाली आणि त्यांनी दावा केलाय की भारतीय जनता पक्षाचं आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार राज्यातून बाहेर काढायचं आणि सोबतच देशात सुद्धा BRS सरकार आणायचं, याला जोडून अब की बार किसान सरकार हे एक नवीन नारा त्यांनी दिलेला आहे। असं आहे की पहिल्यांदा त्यांनी तेलंगणामध्ये स्वतःचं सरकार वाचवलं पाहिजे। आता तेलंगणातली जी परिस्थिती आहे,
ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी इलेक्शनच्या मागे इलेक्शन तिथे जिंकते आहे, ज्या इलेक्शनला त्यांनी प्रेस्टीज इश्यू केला, तीही निवडणुका भारतीय जनता पार्टी बाय इलेक्शनमध्ये जिंकल्या आहेत। त्यामुळे आता लवकरच त्यांचं विधानसभेची निवडणूक येते आहे आणि मला विश्वास आहे की तिथे देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार येईल। तर माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी पहिले स्वतःचं सरकार वाचवावं, त्यानंतर महाराष्ट्रात यावं किंवा देशात यावं। अर्थात लोकशाही आहे, कोणालाही कुठे सभा घेण्याचा अधिकार आहे, कोणालाही स्वप्न पाहायचा अधिकार आहे। सगळे स्वप्न खरे होत नसतात, त्यांनी जरूर स्वप्न पाहावे। पण मुंगरेलालची हसीन स्वप्ने होईल का? नाही, आता तसंच दिसतंय। राजीव दादा म्हणतायत अनेक आमदार कोर्ट शिवून बसलेले, मंत्रिमंडळ विस्तार करणार, तुम्ही दिल्लीत आलेले आहेत, काही लवकर लवकर म्हणतात की नाही असं त्यांचं म्हणणं? मंत्रिमंडळामध्ये महिला मंत्री नाही। आमच्या मंत्र्यांच्या किंवा आमच्या आमदारांच्या कोटचा विचार त्यांनी करू नये। कोणाला कोट घालायचा, कधी घालायचा हे मुख्यमंत्री ठरवतील, त्याची सगळी दिशा ठरलेली आहे, योग्य वेळी ते जाहीर देखील करतील आणि निश्चितपणे महिला मंत्री पाहायला मिळेल। तांबे प्रकरण शांत होत नाहीये, तुम्ही तिथे उमेदवार दिलेला नव्हता, तांबेंचं भाजपमध्ये स्वागताची तयारी चालली काय? असं आहे की तांबेंनी घोषणा केली आहे की ते अपक्ष राहणार आहेत आणि तसे ते अपक्ष निवडून आलेले आहेत। हे निश्चित आहे की लोकल लेवलवर आमचा उमेदवार नसल्यामुळे आमच्या लोकांनी निश्चित त्या ठिकाणी त्यांना सहकार्य केलंच असेल, कारण आमचे आम्ही लोकल लोकांवर सोडलं होतं, आम्ही काही पार्टी म्हणून कुठलीही त्या ठिकाणी घोषणा केली नव्हती। पण आज तरी ते आमच्या पक्षात येणार नाही येणार याबद्दल मी काही बोलणार नाही। आत्ता त्यांनी जी काही घोषणा केली आहे त्या घोषणेच्या अनुरूप मी त्यावर लक्ष ठेवून आहे आणि मला त्यांचा निरोप देखील आलेला आहे की ते मला भेटायला देखील येणार आहेत, त्यावेळेस आम्ही बोलू। जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज संदर्भामध्ये केलेलं वक्तव्य आहे, भाजप आता निषेध करते, आंदोलन करते राज्यभर, असं आहे की जितेंद्र आव्हाड हे लांगुल चालन करत असताना सर्व सीमा ओलांडतात। हे ठीक आहे की त्यांचा मतदारसंघ हा अल्पसंख्याक बहुल आहे, पण अल्पसंख्याक बहुल असताना अल्पसंख्याकांना त्या ठिकाणी लांगुल चालन करण्याकरता काही स्टेटमेंट द्यावे आणि छत्रपती शिवरायांचं महत्व कमी करावं हे अत्यंत वाईट आहे। आणि त्याचं समर्थन करताना आता ते प्रभू श्रीरामांपर्यंत देखील पोचले आहेत, ते महाभारतापर्यंत देखील पोचले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे लोकभावना या ठिकाणी त्याला ठेस पोचवायचा कोणताही अधिकार त्यांना नाही आहे आणि अशा प्रकारे ते जर बोलणार असतील तर आंदोलन तर होईलच। सर रामचंद्र मानस सपा के राष्ट्रीय महासचिव जो स्वामी प्रसाद मौर्य है वो लगातार आक्रामक हो रहे हैं, उन्होंने उनके सपा के कार्यकर्ताओं ने रामचंद्र मानस की प्रतियां भी जलाई है, वो कह रहे हैं कि दोहे जो हैं कुछ दोहे रामचंद्र मानस से हटाने चाहिए। देखिए मुझे ऐसा लगता है कि कोई भी काल निकाल लीजिए, हर काल में इस प्रकार के लोग ये देखे गए हैं और इस प्रकार से मूर्खता करने वालों की कमी नहीं है, लेकिन फिर भी मैं उनको कुछ नहीं बोलूंगा। मुझे ऐसा लगता है कि जनता ही इसका जवाब उनको देगी। सर मोहन भागवत अभी महाराष्ट्र में हैं और संतोष दास पे उन्होंने बोला कि हिंदू और मुसलमान जो है वो एक ही धर्म। ये हर चीज पे मुझे क्यों पूछते हो भाई? मैं महाराष्ट्र का नेता हूँ, महाराष्ट्र का कुछ कहे तो आप पूछिए, ये थोड़ी मेरा काम है हर चीज आप पूछोगे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनी ज्या पद्धतीची विधानं छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेली आहेत त्याबद्दलही त्यांनी तीव्र शब्दात आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या। या सगळ्या विषयामध्ये आपली भूमिका अत्यंत रोखठोक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। आगामी दोन पोटनिवडणुकांच्या संदर्भात सुद्धा फडणवीस यांनी आपण विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी नमूद केलं।